एकीकडे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बारसू रिफायनरी प्रकल्प गाजत असताना दुसरीकडे बारसू सारखी परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या पाणीवाडीत देखील निर्माण झाली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने त्यांच्या इंधन साठवणूक डेपोचा विस्तार करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करण्याकरिता मोजणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केलाय. कंपनीचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात बळजबरीने जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पाहून महिला शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर धाव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रुळावरून हटवल्यामुळे पुढील अनर्थ घडलाय. मनमाड पासून 7 किलोमीटर अंतरावर पाणीवाडी भागात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे इंधन साठवणूक डेपो असून त्याचे विस्तार करण्यासाठी कंपनीला सुमारे 30 ते 35 एकर जमिनीची गरज आहे. कंपनीने शासनाकडे जमीन संपादित करण्याची मागणी केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना नोटीसी पाठवून आज जमीन मोजणीसाठी कंपनीचे अधिकारी पोलिसांचा फौज फाटा घेऊन आले असता शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध केला. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही जमीन मोजणी करीत असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नाही बघा, विरोध केलाय म्हणजे काय, म्हणजे याच्यात पहिले ऑलरेडी एक मीटिंग झाली आहे. असं नाही की हे नवीन आहे, हा विषय नवीन आहे असं नाही आहे. हा विषय जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले याला, याच्यावर हा 1 ते 1.5 वर्ष झालंय मागे. कारण मागच्या वर्षी मार्चमध्ये पण त्याच्यानंतर मग काय झालं, तेव्हा ठीक आहे, तेव्हा नवीन होता हा विषय. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती मॅडमने मीटिंग घेतली, आपल्या डिप्टी कलेक्टर मॅडम आल्या, नंतर तहसीलदार आले, सगळे म्हणजे तलाठी आले, सगळ्यांनी मीटिंग घेतली, आमचे वरिष्ठ अधिकारी आले, मीटिंग घेतली, त्याच्यानंतर मग पुन्हा हा मुद्दा मांडण्यात आला आणि मग त्याच्यानुसार मग कलेक्ट विरोध का करताय ते नाही विरोध म्हणजे आता त्यांनी त्यांनी जसं आता त्यांनी म्हटलं की परमनंट नोकरी कंपन्यांमध्ये बंद झालेली आहे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आमच्या इथे जे वर्कर्स येतात नॉन टेक्निकलवाले जे येतात ना, म्हणजे इंजिनियर नाही म्हणतात, जे नॉन ऑफिसर ग्रेडमध्ये, त्यांना कसं आहे, जे आहे त्यांना आता रिटायर झाले की त्यांच्या जागी नवीन भरत्या बंद केल्या कंपनीने. आता कंपनीचं असं म्हणणं आहे की ते बिलकुल ते बंद करून आउटसोर्सिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये 100% कॉन्ट्रॅक्टमध्येच चालणार आहे पुढे याच्या पुढे. पण सर त्यांचे जे दोन मागणे आहे, समृद्धी महामार्ग नाही प्लस, हां तर याच्यावरती मॅडमने ऑलरेडी त्यांना दिलं होतं. समृद्धी महामार्ग हा मोठा महामार्ग आहे, त्याच्यामध्ये म्हणजे कितीतरी गावं गेलेले आहे. म्हणजे असं ही कसं आहे आपला छोटा प्रकल्प आहे ते, हां तिथे तिथे नाही ते मला माहीत नाही किती गेलं समृद्धी करायला, ऐका समृद्धी समृद्धी महामार्गामध्ये पुष्कळ असे गाव गेले आहे त्याच्यामध्ये. पण इथे कसं आहे आपला हा एक छोटा प्रकल्प आहे, इथे मला वाटतं जवळपास 15 एकर जमीन चालली आहे. तर ते कायद्यानुसार काय आहे त्याच्यामध्ये ते आपण कलेक्टर ऑफिसला भेटू, काय म्हणतात ते त्याच्याप्रमाणे हे करू, कारण त्यांचेच आदेश आहे, ते काय म्हणतात ते पाहू मग. मात्र कंपनीचे अधिकारी बळजबरीने जमीन मोजणी करीत असल्याचं पाहून महिला शेतकरी आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट जवळच असलेल्या रेल्वे रुळावर धाव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना रुळावरून हटवल्यामुळे पुढील अनर्थ घडलाय. आमची बागायत आणि वडिलोपार्जित शेती असून आमचा उदरनिर्वाह तिच्यावर आहे आणि तीच आमच्याकडून घेऊन जाणार असाल तर मग आम्ही जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून जमीन पाहिजे असेल तर आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत परमनंट नोकरी देऊन आम्हाला जमिनीची मोबदला द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच नवनवीन माहितीभर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. किरण नाईक, लोकमत, नाशिक.